पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC औदा धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 40 अंशांवर. वाढत्या तापमानाने कासावीस झालेल्या वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकावे. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेवग्याची विक्रमी लागवड. निसर्गाने साथ दिल्याने शेंगाही लगडल्या. बाजारात अस्थिरता असल्यानं शेतकरी नाराज. कोरोनाच्या भीतीने जीवन पद्धती रूढी परंपराच नव्हे तर मरणोत्तर कर्मकांडातही केले बदल. मडक्याऐवजी प्लॅस्टिक बाटलीतून पाणी. आप्तस्वकीयांसाठी लाईव्ह. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोनाने बाधित झालेला कर्मचारी आत्माराम अहिरे यांचा मृत्यू. कर्मचाऱ्यांनाच खाट मिळत नसल्यानं तीव्र नाराजी. आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर 24 अशासकीय सदस्यांची नियुक्ती. डॉ योगेश सूर्यवंशी, अशोक रेलन, अलोक रघुवंशी यांची नियुक्ती. आता बातम्या पाहूया विस्तारानं. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या संरक्षक लळिंग कुरणातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे संरक्षित जंगलातील वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात परिसरातील गावाच्या सीमारेषेलगत पोहोचत आहेत. दुसरीकडे तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेलाय. उन्हाची दाहकता सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत पाण्याअभावी व्याकुळ होणाऱ्या वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. वन्यप्राण्यांचा मृत्यू रोखण्यासाठी पाणवठ्यात पाणी भरावं अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या संरक्षित लळिंग कुरणाचा परिसर सुमारे 600 हेक्टरच्या आसपास आहे. गेल्या काही वर्षांपासून या जंगलातील झाडांची संख्या वाढली, त्यामुळे वन्य पशुपक्षी यांच्या संख्येत देखील वाढ झाली. परंतु दुर्दैवाने एप्रिल मे महिन्यात तापमानाची पातळी सतत 40 अंशांवर राहते. आता तर सततच्या तापमानामुळे उन्हाची दाहकता वाढली आहे. लंबरूप सूर्यकिरणांमुळे लळिंग कुरणातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे कोरडे झाले आहेत. परिणामी या जंगलास वाढीस लागलेले बिबटे, लांडगे, कोल्हे, नीलगाय, ससे, मोर असे अनेक पशुपक्षी पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. वन्य पशुपक्षी आणि माकडे अन्न पाण्याच्या शोधात परिसरातील गावेच नव्हे तर धुळे शहराच्या नागरी वसाहतीत देखील धडकत आहेत. वन्य प्राण्यांची सोय व्हावी म्हणून लाखो रुपयांची सोय करून वनविभागाने कृत्रिम पाणवठे साकारले. परंतु आता या पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणी टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. याशिवाय वन्य प्राण्यांची तहान भागू शकणार नाही. पाण्याअभावी कासावीस होणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. पर्यावरणाच्या संतुलनासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे केवळ पाणवठे उभारून त्यातील पाण्याबाबत वनविभागाने निष्काळजी होऊ नये. पाणवठ्यात नियमित पाणी राहिले तर वन्यजीव त्यांची तहान भागवू शकतील असे मत लळिंग कुरणात पर्यटनासाठी आलेल्या सुनील सपकाळे यांनी व्यक्त केले. एक विदारक असं चित्र इथे नजरेस आलं, जिथे माणसांच्या जीवाची काहिली होते. माणसाला पिण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता येते. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी प्राण्यांसाठी जे पाणवठे तयार केलेले आहेत कृत्रिम, त्याच्यामध्ये पाणी नाही. माणसांची जर अवस्था आहे तर प्राण्यांची कसे असेल. आज जवळजवळ 38 ते 40 टेम्परेचरचं तापमान या शहरामध्ये नोंदवलं जात आहे. या ठिकाणी बिबटे असतील, मोर असतील, ससे असतील, नीलगाय आहेत. या सर्व प्राण्यांना जर पाणी मिळालं नाही तर यांची काय अवस्था होईल. पाण्या वाचून त्यांचे जीव जातील याची प्रशासनाने नोंद घ्यावी व लवकरात लवकर पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्याची व्यवस्था करावी.
धुळे शहरातील साक्री रोडवरील नागरी वसाहतीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं. यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी प्रयत्न केले. यशवंत नगरात लसीकरण केंद्र सुरू झाल्यानं या परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांची सोय झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आता अनेक जण प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. परिणामी आता अनेक जण कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी उत्सुक आहेत. धुळ्यातील साक्री रोडवर यशवंतनगर आणि त्यालगतच्या भागात अनेक कष्टकरी राहतात. रोजगार बुडवून लसीकरण केंद्रावर उभे राहणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांनी प्रशासनाला माहिती दिली आणि लसीकरण केंद्र सुरू करून घेतले. लसीकरण केंद्र सुरू झाल्यामुळे 45 वर्ष वयापुढील अनेकांची सोय झाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसरातील सर्वच नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी माजी नगरसेवक शिरसाट यांच्यासह डॉक्टर मनीषा महाजन, संध्या बेडसे, शोभा पवार, हर्षदा वाघ, भाग्यश्री पाटील, शीतल पाटील प्रयत्नशील आहेत. सर्वांना असं कळविण्यात येते, सर्व बंधू भगिनींना कळविण्यात येते की त्यांनी या सेंटरमध्ये येऊन त्यांनी आपल्या ही कोविडची लस घेऊन आपलं आरोग्य सुरक्षित करावं. मित्रांनो, जितू भाऊंनी अनेक वेळेला समाजाच्या ज्या वेळेला अडचणी असतील किंवा समाज ज्या वेळेला गोंधळलेला असेल त्या त्या वेळेला ते सदैव नेहमी धावून आलेले आहेत. धुळे तालुक्यातील चौगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली आहे. बऱ्याच वर्षापासून परिसरातील शेतकरी समूह शेतीचा प्रयोग राबवित आहेत. यंदा याच परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे 500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात शेवग्याची लागवड केली आहे. निसर्गाने दिलेली साथ आणि अपेक्षित पाणी पुरवठा यामुळे शेवग्याला चांगला बहर आहे. परंतु बाजारपेठेत अस्थिरता असल्यानं शेवग्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची खंत रामभाऊ मोरे या शेतकऱ्यानं व्यक्त केली. धुळे तालुक्यातील चौगाव परिसरातील शेतकरी प्रगतीशील झाले आहेत. वेगवेगळ्या संकल्पना राबवून उत्पन्नात वाढ कशी होईल यासाठी शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. यंदा परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत 500 एकरपेक्षा जास्त क्षेत्रात शेवग्याची लागवड केली आहे. विहिरींची पातळी उंचावल्याने शेवग्याला अपेक्षित पाणीपुरवठा करता आला, तर त्यास निसर्गाने देखील साथ दिली. यामुळे शेवग्याला चांगला बहर आहे. आजवर या शेतकऱ्यांनी हेकरी 50 ते 60 हजार रुपये खर्च केला आहे. मात्र बाजारपेठेत अस्थिरता असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. कोरोना संसर्गाच्या भीतीने बाजारपेठेत नियमित चढ उतार दिसतो. स्थानिक बाजारात शेवग्याला अपेक्षित मागणी नाही. परिणामी 1 किलो 14 ते 16 रुपयांचा दर मिळतो. शेतकऱ्यांना हा दर वाढवून मिळणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकरी एकाच वेळी शेवग्याची काढणी करून वाशी आणि गुजरात राज्यात विक्रीस पाठवतात. स्थानिक बाजारपेठेपेक्षा गुजरात आणि वाशी येथे किलोमागे 5 ते 7 रुपयांनी भाव वाढवून मिळतो. लागवडीपासून काढणीपर्यंत झालेला खर्च आणि मेहनत लक्षात घेता प्रति किलो 25 ते 30 रुपये दर मिळावा अशी अपेक्षा रामभाऊ मोरे यांनी व्यक्त केली. जवळजवळ 400 ते 500 एकरमध्ये शेवग्याची लागवड केलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेवग्यासाठी खूप काही मेहनत घेऊन आणि कष्ट करून खर्च करून शेवगा हा पिकवलेला आहे. परंतु सध्या आता या कोविड-19 परिस्थितीमध्ये लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन म्हणा असल्या परिस्थितीमुळे शेवग्याचे जे बाजारपेठ आहे ती बाजारपेठ ही चालू किंवा बंद, एक दिवशी चालू एक दिवशी बंद असल्यामुळे किंवा बाजारभावामध्ये अस्थिरता निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना केलेल्या झालेल्या खर्चाचा सुद्धा निघण्याचं अपेक्षित उत्पन्न असं शेतकऱ्यांजवळ नाही आहे. म्हणून मी अशी विनंती करतो की कमीत कमी बाजारपेठा तरी सुरळीत चालू राहू द्या आणि शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त हे कसा मिळू शकेल, दिलासा कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित करण्याची मी विनंती करतो. यंदा वातावरण स्वच्छ असल्याने शेवग्यावर काही परिणाम झाला नाही. अपेक्षित प्रमाणात पाणी आणि वरखते दिल्याने शेवगा चांगलाच डवरला आहे. झाडांची उंची समाधानकारक वाढली आहे. यामुळे उंचावरील शेंगा काढणे सोपे झाले. यासाठी रामभाऊ मोरे यांनी घरीच उंच कैची तयार केली आहे. यामुळे शेंगा काढणे सोपे होते आणि नुकसान टळते असे मोरे यांनी सांगितले.
कैची तयार करण्यासाठी कैची, पाईप आणि इतर साहित्याचा वापर केल्याचे रामभाऊ मोरे यांनी सांगितले. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब. जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात, 83-291-96-686. पंकज धात्रक, 94-030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील लळिंग येथील एका पत्र्याच्या खोलीतून मोहाडी उपनगर पोलिसांनी 10 वातानुकूलित यंत्र जप्त केली आहेत. ही खोली हनुमान गवळी यांच्या मालकीची आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. खोलीतील वातानुकूलित यंत्र मनोज बैसाणे यांनी आणून ठेवले आहेत अशी माहिती गवळी यांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी बैसाणे यांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. जप्त केलेले वातानुकूलित यंत्र चोरीचे आहेत का, त्यात कुणाकुणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. धुळे शहराजवळून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर निरनिराळ्या प्रकारचे अवैध व्यवसाय फोफावले आहेत. महामार्गावरील पेट्रोल, डिझेल पंपावर रॉकेलची भेसळ करण्यापासून अवैध व्यवसायांना सुरुवात झाली. गेल्या काही वर्षात महामार्गावर निरनिराळ्या प्रकारच्या मालवाहू गाड्या थांबवून यातील माल उतरविला जातो आणि तो काळ्या बाजारात विकला जातो. काही वर्षांपूर्वी तर गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करण्याचा व्यवसाय महामार्गालगत फोफावला होता. चोरीचे वातानुकूलित यंत्र लळिंग येथील पत्र्याच्या खोलीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन संशयित पत्र्याची खोली उघडली, तेव्हा त्यात 10 वातानुकूलित यंत्रे आढळली. खोली मालक हनुमान गवळी याची चौकशी केल्यानंतर त्याने ही वातानुकूलित यंत्रे मनोज बैसाणे याने आणून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी गवळी आणि बैसाणे यांना ताब्यात घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात एक कंटेनरमधून माल उतरविण्यात आला होता, पण लगेच नंतर तो माल दोन वाहनातून इतरत्र हलविण्यात आला. पोलीस कर्मचारी मुस्तफा मिर्झा, तुषार जाधव, अजय दाभाडे, प्रवीण पाटील विकास शिरसाट महामार्गावरील चोरी आणि लुटमारीची माहिती घेत आहेत. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने अनेकांच्या जीवनपद्धती रूढी परंपरेत एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरच्या कर्मकांडात देखील कमालीचा बदल घडवून आणलाय. कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील अग्निसंस्कार परस्पर केले जात होते. अलीकडे आता 2-4 नातेवाईकांना चितेसमोर उभे ठेवले जाते. बाधित मृतांच्या अग्निसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी विकसित झाली. या ठिकाणी मरण पावलेल्या उत्तर अधिकारी मडक्यातून नव्हे तर प्लॅस्टिक बाटलीतूनच चितेभोवती फिरून पाणी देत आहे. तर दुसऱ्या दिवशी कर्मकांडाचे सोपस्कार पार पाडित अस्थि गोळा करण्यासाठी थेट महिला स्मशानभूमीत पोहोचत असल्याचं दिसतं. तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लाईव्ह करून मृतावरील अग्निसंस्काराचे दर्शन घरी आणि दूरदेशी असलेल्यांना घडविले जात आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगनंतर आता जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. आठवड्याभरात बाधितांचा मृत्यू होत आहे. गेल्या 8 दिवसांपासून तर शहरात कोरोनाने बाधा होऊन मरण पावणाऱ्यांची संख्या प्रत्येक दिवशी 10 आसपास पोहोचली आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे कमालीचा बदल घडून आला आहे. हिंदू धर्म संस्कृतीत माणसावरील निरनिराळ्या संस्कारांपैकी मृत्यूनंतर अग्निसंस्कार केला जातो. अग्निसंस्काराच्या कर्मकांडाची परंपरेनुसार विशिष्ट पद्धत आहे, परंतु कोरोनाच्या दहशतीने रूढी परंपरा आणि जीवनपद्धतीत बदल घडविताना कर्मकांडात देखील बदल घडविले आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालया शेजारी कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर अग्निसंस्कार होत आहेत. या ठिकाणी 2 किंवा 4 नातेवाईकांना उपस्थितीची परवानगी दिली जाते. शिथिलता आल्यामुळे आता मृताच्या उत्तराधिकाऱ्याच्या हाती टेंबा देऊन चितेला मुखाग्नी दिला जात आहे. चितेवरील मृत पंचतंत्वात विलीन होत असताना त्याचा उत्तराधिकारी पाण्याने भरलेले मडके खांद्यावर घेऊन पाणी देतो, पण बदललेल्या परिस्थितीत उत्तराधिकाऱ्याच्या खांद्यावर मडक्याऐवजी प्लास्टिकची बाटली आली आहे. प्लास्टिकच्या बाटलीतून उत्तराधिकारी मृताला पाणी देत असल्याचे आता स्मशानभूमीत दिसू लागले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण इच्छा असूनही अग्निसंस्काराच्या वेळी उपस्थित राहू शकत नाही, पण अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आप्तस्वकीयांना अग्निसंस्काराचे दर्शन घडविले जात आहे. उपस्थित असलेल्या 2-3 एक किंवा 2 जण हाती असलेल्या मोबाईलच्या मदतीतून फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरून अग्निसंस्काराचे थेट प्रक्षेपण करतात. दुसऱ्या दिवशी याच स्मशानभूमीत येऊन मरणोत्तम कर्मकांड करीत काही महिला अस्थि गोळा करताना दिसतात. स्मशानभूमीतील ही परिस्थिती पाहून तेथील कर्मचाऱ्यांचे देखील डोळे पाणावतात. हम लोग यहाँ पे काम कर रहे, रोजे की हालत में भी हम ये पॉजिटिव बॉडी जलाने का काम कर रहे. ये कर्मचारी मैं एक हूँ और मेरे सामने जो काम कर रहे वो 2 कर्मचारी, ऐसे हम 3 लोग हैं. उसका तो अभी कुछ हमको माहिती नहीं, लेकिन तकरीबन रोज से या 15-20 बॉडी होती. वैद्यकीय महाविद्यालया शेजारी असलेल्या स्मशानभूमीत 3 कर्मचारी अग्निसंस्कारासाठी मदत करीत आहेत. त्यात इफ्तेखार शेख, दिलीप पवार आणि अनिल बैसाणे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सलग वर्षभरापासून आम्ही अग्निसंस्काराचे काम करीत आहोत. गेल्या काही दिवसापासून तर दररोज 10-12 जणांचा मृत्यू होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात दिवसभरात मृतदेह ठेवले जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मुखवट्याची ओळख पटवून नातेवाईकांच्या समक्ष मृतांवर अग्निसंस्कार होतात. या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ व्हावी अशी अपेक्षा राधेश्याम देसाई या कर्मचाऱ्याने व्यक्त केली. कारण इथं कर्मचारी कम असताना आणि कामाचा लोड असताना, शासकीय म्हणजे कर्मचारी कम असताना कामाचा लोड जास्त असताना इंडियन आणावं लागतं. सर्व काही गोष्टी आहेत. शासनाने जरी आता जरी जागो कळावं की 50-100 लोकांमध्ये पूर्ण शासकीय बस ग्रीड मेडिकल कॉलेजात मध्ये काम चालू आहे, तरी शासनाने पद भरावा, कर्मचारी भरावा, 150-200 कर्मचारी तरी आम्हाला उपलब्ध शासनाने करून द्यावा. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने व
वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्यूसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94-230-84-148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 025-62-237-287. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TVच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी आत्माराम अहिरे यांचा कोरोनाची बाधा झाल्यानं मृत्यू झाला. महाविद्यालयाच्या रुग्णालयात हजारो नागरिकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांपैकी आत्माराम अहिरे यांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपैकी आत्माराम अहिरे हे यंदाचा पहिला बळी ठरले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधा आणि उपचारांबाबत शासनाने संवेदनशील आणि गंभीर व्हावे अशी मागणी कर्मचारी संघटनेनं केली आहे. धुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या 8 दिवसांपासून बाधितांपैकी मरण पावणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दररोज आता सरासरी 8 जणांचा मृत्यू होऊ लागला आहे. साहजिकच या सर्व व्यवस्थेचा परिणाम रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील होत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना आणि सेवा देताना अनेक डॉक्टर आणि कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत. आत्माराम अहिरे कोरोनाबाधित झाल्याने गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण शनिवारी कोरोनाने अहिरे यांना गाठले. त्यानंतर रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. या संदर्भात लघुवेतन कर्मचारी संघटनेचे गिरीश चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वर्षभरापासून कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. यंदा आहिरे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या प्रारंभीच्या भूमिकेप्रमाणे 50 लाख रुपये मिळावेत, त्यांच्या वारसांना अणुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची याच रुग्णालयात हेळसांड होत आहे. कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयात खाट मिळत नाही अशी अवस्था आहे. उपचार करतानाच कर्मचारी कोरोनाबाधित होत आहेत, त्यामुळे त्याची जबाबदारी शासनावरच येते. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ देखील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांना दुर्लक्षित करीत आहेत. याबाबत अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी आरोग्य विभागाला कर्मचाऱ्यांच्या संवेदना कळविण्यात आल्या आहेत. शासनाने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीचे धोरण ठरविले नाही तर आरोग्य विभागासह इतर विभागातील कामे ठप्प केले जातील, असा इशारा संघटनेचे गिरीश चौधरी यांनी दिला. कोविड आयसीयूमध्ये ॲडमिट असताना त्याच्यावर गेल्या 7-8 दिवसापासून ट्रीटमेंट चालू होती, पण माझं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांसाठी 10% बेड हे राखीव दिले गेले पाहिजे. त्याचप्रमाणे कर्मचारी अहोरात्र कामं करत आहेत आणि कर्मचारी हे पॉझिटिव्ह होत आहेत, पॉझिटिव्ह होताना त्यांची मृत्यू होते. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा सर्वात जास्त कर्मचारीचा असतो आणि ह्या कर्मचाऱ्यांनाच जर इथं बेड मिळत नाही, काही प्रमाणात मला माहिती मिळाली आहे की कर्मचाऱ्यांनाच बेड मिळालेला नाही आहे इथं परवाच्या दिवशी, तर या संदर्भामध्ये आम्ही आता अधिष्ठाता यांना भेटणार आहेत संघटनेमार्फत. आणि तसेच जे जे कर्मचाऱ्यांना कोविड झालेलं आहे त्यांना स्पेशल एक रूम द्यायला पाहिजे. आता प्रत्येक जिल्ह्याला स्पेशल रूम आहेत, त्याचप्रमाणे कोविडची लस दिली जाते की कोविड लस आमचे कर्मचारी ड्युट्या सोडून तिथं 2-2 घंटे उभे राहतात, तिथं दिली जाते. त्यांनी ती लसची व्यवस्था भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कुठंतरी कॅम्पसमध्ये करावी, जेणेकरून कर्मचारी इथं लस घेईल आणि इथं ड्युटी करेल. याच्यामध्ये शासनाचाही टाइम जाणार नाही, कर्मचाऱ्यांचाही जाणार नाही. जिल्हा स्तरावरील ग्राहक संरक्षण परिषदेचे गठन करण्यात आले असून या परिषदेवर 24 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात गेल्या अनेक वर्षापासून ग्राहक संरक्षण परिषदेवर काम करणारे योगेश हिम्मतराव सूर्यवंशी, दिनेश रेलन, अलोक रघुवंशी यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अशासकीय सदस्यांची निवड जाहीर केली आहे. ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद गठित करण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण परिषदेवर 12 शासकीय सदस्य निश्चित आहेत. याशिवाय 28 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना होत्या. जिल्हाधिकारी यादव यांनी 24 अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात डॉक्टर योगेश सूर्यवंशी, दिनेश रेलन, अलोक रघुवंशी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील तसेच जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, बाजार समिती, शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय व्यवसाय, व्यापार उद्योग या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात संग्राम पाटील, प्रतिभा चौधरी, रितेश परदेसी, अविनाश पाटील, गंगाधर कोळेकर, प्रमोद कुवर, संदेश शेलकर, चंद्रकांत डागा, मनोहर गुजर, जगदीश बोरसे, राकेश मोरे, शोभा शिंदे, योगेश सनेर, विद्या पाटील, सुनील पालखे, डॉक्टर अरुणकुमार छाजेड, डॉक्टर अजय सोनवणे, सुभाष कोटेचा, धनंजय पाटील, प्रमोद ढेरे, राजेंद्र महाजन यांचा देखील त्यात समावेश आहे. ग्राहकांची निराळ्या कारणांनी फसवणूक होते, त्यात शिक्षित देखील अपवाद ठरत नाही. ग्राहकांनी त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याची माहिती करून घ्यावी असे आवाहन अशासकीय सदस्य डॉक्टर योगेश सूर्यवंशी यांनी केले आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं शनिवारी कमाल तापमान 40.0 सेल्सिअस इतकं होतं, तर किमान तापमान 17.0 सेल्सिअस इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 79 तर दुपारी 53% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC औदा धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट, शिवकुटिया. सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 40°C. वाढत्या तापमानाने कासावीस झालेल्या वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी टाकावे.
धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेवग्याची विक्रमी लागवड, निसर्गाने साथ दिल्याने शेंगाही लगडल्या, बाजारात अस्थिरता असल्यानं शेतकरी नाराज. कोरोनाच्या भीतीने जीवन पद्धती रूढी परंपराच नव्हे तर मरणोत्तर कर्मकांडातही केले बदल. मडक्याऐवजी प्लॅस्टिक बाटलीतून पाणी, आप्तस्वकीयांसाठी लाईव्ह. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोरोनाने बाधित झालेला कर्मचारी आत्माराव अहिरे यांचा मृत्यू, कर्मचाऱ्यांनाच खाट मिळत नसल्यानं तीव्र नाराजी. आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर 24 अशासकीय सदस्यांची नियुक्ती, डॉ योगेश सूर्यवंशी, अशोक रेलन, अलोक रघुवंशी यांची नियुक्ती. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.